सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय गांधर जय संविधान. आपण सोशल मीडियावर बीजेपीचे खासदार अमर साबळे यांनी पुन्हा एकदा संतापजनक वक्तव्य आमची असणारी अस्मिता आंबेडकर घराणं म्हणजे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर साहेबांवर त्यांनी टीका केली आणि पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरलेली आहे. म्हणजे स्वतःची प्रसिद्धी पाहण्यासाठी कुणावर तरी बोलावं म्हणून त्यांना आंबेडकर घराणं भेटते. आज बीजेपीचे जे आरएसएसचे कुत्रे आहेत त्यांना कुत्र बोललं पाहिजे. स्वतः प्रसिद्ध होत नाही काम होता म्हणून आंबेडकर घराण्यावर वारंवार बोलावं आणि त्यातनं आपण प्रसिद्धी मिळवावी एवढी तुमची लायकी नाहीये. आणि बाळासाहेब आंबेडकर विषयी बोलताना तुमची जी जीभ घसरते ती जीभ कापता देखील येईल आम्हाला याचं भान असू द्या. म्हणून तुम्ही कुणावर भुकायचं काम करा मी वारंवार तेच सांगतोय. तुम्ही कुणाही बोला आम्हाला त्याची घेणं नाहीये. पण जेव्हा आमच्या अस्मिता असणारे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि आंबेडकर घराण्याविषयी जर कोण मार्गदर्शन बोले तर त्याला फटके भेटले जातील. आणि अमर साबळेला लवकरच पॅन्थर्स टाइमिंग उत्तर दिलं जाईल. तो जेव्हा व्हिडिओमध्ये बोलतोय का प्रकाश आंबेडकरने किती योजना राबवल्या आणि या देशावर जेव्हा जेव्हा संकट आलं या महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा आंबेडकर घराणंच उभं राहिलेलं आहे. महामारी वेळ आली करोनामध्ये तेव्हा साहेबांच्या माध्यमातून बऱ्याचशा गावांना अन्नधान्य वाटप झालेलं. माळ या ठिकाणी पूरग्रस्त झालेला त्या ठिकाणी देखील साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना मदत झालेली. जेव्हा पूर या महाराष्ट्रावर पूरग्रस्त झाला त्यावर देखील साहेबांनी काही गावं आपल्या कृषीमध्ये घेऊन त्याचं पुनर्वसन केलेलं स्वतःच्या निधीमधून. म्हणून अरे हराम करणं तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही आजपर्यंत काय केलं तुम्ही साहेबांना विचारता आजपर्यंत काय केलं. साहेब अजूनपर्यंत सत्तेत नाही सत्तेत नसताना देखील एवढी कामं साहेब करतात. अरे तुम्ही सत्तेत आहे तर तुम्ही आमचे उपकार करता का कामं करता तर. अरे एक रुपयाचं काम करा त्यात परत चार तुम्ही खाण्याची भाषा करता. आजपर्यंत जेवढे तुम्ही बीजेपीने प्रोजेक्ट राबवले आहेत त्याच्या दुपटीने पैसे तुम्ही खाल्लेले. म्हणून साहेबांना विचारता करायची तुमची लायकी नाही. जेव्हा साहेब सत्तेत येतील तेव्हा तर या महाराष्ट्राचा या देशाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु साहेब सत्तेत नसताना देखील विकास करतात आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना घाम फोडून ती कामं करायला लावतात. आज कंत्राटी कामगारांची भरती असेल तर जी आर असेल तो साहेबांच्या मागे विरुद्ध झाला. म्हणजे सत्तेत नसताना देखील एवढा मोठा धसका या बीजेपी सरकारला या आरएसएसला या शिंदे गटाला भेटतोय तर समजून जा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरचं सत्तेत आले तर तुम्हाला किती काम कुठे. म्हणून बहुजनांना जागे व्हा. आता लवकरच वंचितांची सत्ता येणार आहे. ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहे आणि हे आम्हाला डोळ्यांनी बघायचे. जेव्हा प्रकाश आंबेडकर साहेब ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील या देशामध्ये कुठलेही जाती अत्याचार घडणार नाही हिंदू मुस्लिम दंगल घडणार नाही ही अपेक्षा आम्हाला आहे. म्हणून या देशामध्ये आता आंबेडकर घराणं सरकार आलं पाहिजे आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर झाले पाहिजेत. तरच या देशामधलं राजकारण गलिच्छ राजकारण थांबेल. तरच या देशामध्ये जाती अत्याचार थांबतील. जरच या इथल्या भूमिपुत्रांना रोजगार मिळेल आणि या अशा हरमकरांना बीजेपीचे कुत्रे किती उगले यांना उत्तर देण्यासाठी बाळासाहेबांचे सैनिक म्हणून पॅन्थर म्हणून आम्ही खंबीरपणे उभे असू आणि साहेबांसोबत खंबीरपणे उभे असू आणि जो जो बाळासाहेबांवर बोलत त्याला पॅन्थर्स टाइमिंग उत्तर दिलं जाईल. जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर.